जज साहब, अनिरुद्ध देशमुख आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये खूप चांगले संबंध होते आणि ते पूर्वीसारखे चांगले होऊ शकतात, पण अरुंधती मॅडमना ते होऊ द्यायचं नाही, त्यामुळे त्या सतत अनिरुद्ध देशमुख आणि विनायक देशमुख यांच्यात भांडणं लावतात। आताही विनायक देशमुख यांनी स्वतःहून पेपर्सवरतीच तयार केले, त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती केली नाही, पण अरुंधती केळकर यांच्या इन्फ्लुएन्स अंडर विनायकराव या सगळ्या गोष्टी नाकारतात। मला वाटतं अरुंधती केळकर यांच्या इंटेन्शनची आणि कॅरेक्टरची कोर्टाने गांभीर्याने नोंद घ्यावी। दॅट्स ऑल युअर ठीक। सुलेखा केळकर, तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत का? नाही युअर ऑनर, मला काही प्रश्न विचारायचे नाही आहेत, पण मला कोर्टापुढे काही डॉक्युमेंट सादर करायचे। ठीक आहे अरुंधती केळकर, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता। हे काय आहे? युअर ऑनर, यामध्ये अरुंधती केळकर यांच्या इन्कमचे सगळे तपशील आहेत। मी कोर्टाच्या हे निदर्शनाला आणून देऊ इच्छिते की गेली 2 वर्ष अनिरुद्ध देशमुख यांना नोकरी नाहीये। त्यांच्या घरातला सगळा खर्च हा त्यांचा धाकटा मुलगा यश याचं इन्कम आणि विनायकराव देशमुख यांचं पेन्शन यावरच चालतो। आणि इतकंच नाही तर त्या घराशी काहीही संबंध नसताना अरुंधती केळकर अडीनडीला त्यांना पैसा पुरवत होत्या। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अरुंधती केळकर यांचे पती आशुतोष केळकर यांनी त्यांच्या नावे करोडो रुपयांची प्रॉपर्टी ठेवली होती, परंतु अरुंधती या स्वाभिमानी असल्यामुळे त्यांनी ती प्रॉपर्टी नाकारली। इतकंच नाही तर ज्या वेळेला अनिरुद्ध देशमुख यांच्याशी त्यांचा घटस्फोट झाला होता तेव्हा त्यांच्याकडून कधीही त्यांनी पोटगी मागितली नाही, त्या स्वतः नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या। इतकंच नाही तर वेळ प्रसंगी देशमुख घरामध्ये सुद्धा आर्थिक मदत करत होत्या। युअर ऑनर, या घडीलाही अरुंधती केळकर यांच्याकडे खूप पैसे आहेत, कारण त्यांचे पती आशुतोष केळकर यांच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या त्या नॉमिनी सुद्धा आहेत। मी कोर्टासमोर जे कागदपत्र सादर केले आहेत त्यावरून असंही दिसून येईल की अरुंधती केळकर यांनी वेळोवेळी गरिबांना, गरजूंना, आश्रमशाळांना देणग्या दिलेल्या आहेत, त्यातून त्यांची परोपकारी वृत्ती दिसते। त्यांच्याकडे आज एवढा पैसा आहे की तो देशमुखांच्या प्रॉपर्टीपेक्षा कैक पटीने जास्त आहे। म्हणूनच पैशासाठी अरुंधती केळकर हे सगळं करत आहेत या देशमाने वकिलांच्या म्हणण्याला काहीही आधार नाहीये। देशमुख घरात त्या पैशासाठी वाद निर्माण करतात हे म्हणणं फोल आहे। अरुंधती केळकर या केसमध्ये इन्वॉल्व्ह झाल्या आहेत याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होऊ द्यायची नाहीये, आपल्या सासू सासऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा, जे सासू सासरे त्यांना मुलीसारखं मानतात। अरुंधती यांनी एकदा एक नातं जोडलं की त्या कधीच त्याला अंतर देत नाही आणि त्या नात्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात। म्हणूनच या आपल्या आईवडिलांवर होणारा अन्याय त्यांना सहन झाला नाही। समोरच्या पाठीला अनेकदा सांगून समजावूनही काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर त्यांनी विनायकराव देशमुख यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला। युअर ऑनर, कोर्टाने याची दखल घ्यावी की आज समाजामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तमाम नागरिकांचं अरुंधती केळकर आज इथे प्रतिनिधित्व करत आहे। युअर ऑनर, मी आता संजना देशमुख यांना काही प्रश्न विचारू इच्छिते। ठीक आहे संजना देशमुख, या।